आज आपण भोर येथे माळराणावर नंदनवन फुलवणाऱ्या मायकल जॉन आणि एनजी या जर्मन दाम्पत्याविषयी जाणून घेणार आहोत. जन्माने जर्मन असणाऱ्या या दोघांनीही भारतीय नागरिकत्व स्वीकारले. आयुष्यभर कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर या दोघांनी भारतात शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार सर्व नियम आणि अटी पूर्ण करून हे दोघे कांबरे गावात स्थायिक झाले. येथे त्यांनी 13 एकर खडकाळ जमिनीवर 240 प्रकारची तब्बल 35,000 झाडे लावली आहेत. येथे त्यांनी अभिनव पद्धतीने शेतीचा प्रयोग केला. या प्रयोगाची माहिती त्यांनी यावेळी घेतली. ते शेतीच्या संबंधाने लोकल ते ग्लोबल अशा सर्व प्रयोगांचा कांबरे येथे राहून अभ्यासही करतात. गावातील सर्व सण उत्सवांमध्ये ते सहभागी होतात. गावातील लोकांशी संवाद साधण्यासाठी ते मराठी आणि हिंदी भाषा देखील शिकलेत. एक बार जैसा मैंने पहले बोला, हम इंडिया नहीं चूज किया, इंडिया हमको चूज किया, क्योंकि हम 2013 से इंडिया में रहते थे, हमको पसंद था, और हम 2018 में वापस आए इन्वेस्टर्स होने के लिए, और अभी हम ऐसा है, इधर है, और दूसरा किस्सा नहीं है, इतना सिंपल है. वो जो हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है, हमारे लोगों को इम्पावरमेंट देना, मतलब है उनको वो जो आगे जाने के लिए चाहिए उनको सिखाना और उनको सपोर्ट देना, वो हमारे लिए इम्पोर्टेंट है. हम खुद इम्पोर्टेंट नहीं है, वो मैं हूं ना, मेरे पास मर्सिडीज है, मुझे नहीं चाहिए. हम टाटा गाड़ी चलाते हैं. या दाम्पत्याची कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. या दाम्पत्याने कांबरे गावातील 30 महिला पुरुषांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलाय. तसेच समाजाने आपल्याला जे दिलंय आपणही त्यांना काही देणं लागतो या भावनेने ते काम करत आहेत. तसेच त्यांना या भागाची भुरळ देखील पडली आहे. या ठिकाणी जर्मनीचे जॉन मायकल नेतर नावाची व्यक्ती आणि त्यांची पत्नी एनजी मॅडम हे कांबरे गावामध्ये एक ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी आलेले आहेत. आणि जर्मनीमध्ये देखील त्यांचं काही तिकडं पण शेती वगैरे त्यांच्या नोकरी व्यवसाय करत होते. पण त्यानंतर त्यांनी आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या पुणे जिल्ह्यातील कांबरे गावामध्ये ही शेतीची जागा निवडली. त्याचं कारण असं होतं की काहीतरी ते समाजासाठी देणे लागतात. आयुष्यामध्ये भरपूर काही केलं, भरपूर प्रणाली केल्या, पण समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून या गावामध्ये येऊन त्यांनी एक ऑर्गॅनिक शेतीची तयारी चालू केली आणि सुरुवात केली. आणि या गावातील लोकांना रोजगार देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून या ठिकाणी चांगली शेती करतात असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. नमस्कार, मी ते स्टार्ट तीन वर्ष झालं मी इथं काम करते. 3 वर्षामध्ये इथे ॲग्रो फॉरेस्ट म्हणून अगोदर सुरुवातीलाच आपली कंपनी चालू झाली. त्याच्यानंतर ॲग्रो फॉरेस्टमध्ये जे मिक्स झाडांची व्हरायटी लावलेले आहेत, म्हणजे आता आपल्याकडे जवळजवळ 240 झाडे आहेत, 240 प्रकारची झाडे लावलेली आहेत. त्याच्यामध्ये फळांची झाडे लावलेली आहेत. तर फळांमध्ये आत्ता फक्त प्रोडक्शन चालू झालेलं आपले केळी आणि पपई, आंबाडी जाम, म्हणजे आंबाडीच्या फुलांपासून आम्ही जामचं प्रोडक्शन तयार करतो, केळीपासून चिप्स तयार करतो. अजून हळद एक लावलेली आहे मध्ये मध्ये झाडांच्या मध्ये जिथे स्पेस असेल तिथे, तर त्या हळदीची पावडर एक तयार करतो. असे प्रोडक्शन आमचं चालू आहे. तर ही तर पहिल्या सुरुवातीपासूनच गावामध्ये काही रोजगाराची संधी नव्हतीच लेडीजसाठी, तर आता त्या संधी उपलब्ध झालेली यांनी जॉन मायकल आणि अंजनी हे संधीची दिलेली आहे यांना महिलांसाठी. तर इथे महिला काम करतात आणि चांगल्या प्रकारे इथं प्रोडक्शन नंतर आम्ही करणार आहोत. त्याच्यातून एफ पी सी म्हणजे अव्विंगो शेतकरी प्रोडक्शन ही कंपनी आम्ही स्थापन केलेली आहे. त्याच्यामधून नंतर आम्ही हे प्रोडक्शन जे तयार करतो ते विकणार आहोत. आत्ताच आम्ही गावामध्ये एक शॉप उघडण्याचा प्रयत्न करतो आहोत, म्हणजे चालूच केलेलं आहे थोडक्यात. तर हे आत्ता चालू होणार आहे. मल्चिंग के लिए बहुत अच्छे है, तो मतलब है